चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना संशयितांच्या श्राव नमुन्यांची चाचणी आतापर्यंत नागपूरच्या दोन प्रयोगशाळांमध्ये केली जात होती, मात्र प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात कोरोना प्रयोगशाळा उभारण्याच्या राज्य शासनाच्या धोरणानुसार चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ही चाचणी प्रयोगशाळा उभारली जात आहे। पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या प्रयोगशाळा उभारणीच्या कामाला प्रत्यक्ष भेट देत उपयुक्त सूचना दिल्या। खनिज विकास निधीच्या माध्यमातून 2.5 कोटी रुपयांचा निधी या प्रयोगशाळा उभारणीला देण्यात आला आहे। कोरोना आजारासंदर्भात जिल्हा प्रशासन संवेदनशील आहे। विलगीकरणासाठी 2000 खाटा आरक्षित केल्या असून या पुढच्या काळात या प्रयोगशाळेच्या माध्यमातून सर्वच व्हायरल आजारांचे नमुने चाचणी या प्रयोगशाळेत अपेक्षित आहेत। चंद्रपूर जिल्हा अद्याप कोरोनामुक्त आहे, तो तसाच असू द्यावा यासाठीच्या प्रयत्नांना या प्रयोगशाळेच्या उभारणीने बळ मिळणार आहे। दरम्यान पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेली ही प्रतिक्रिया, खरं तर आता आयसोलेशनचे 2000 बेड आता आम्ही तयार ठेवलेले आहे। सुदैवाने सगळ्या जिल्ह्याच्या जनतेच्या सहकार्याने प्रशासनाच्या उत्कृष्ट अशा कार्यवाहीमुळे आणि त्यांनी केलेल्या कामामुळे आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात नाही। तरी पण या जिल्ह्यामध्ये कोरोना लॅब ही आपल्या जिल्ह्याला मंजूर झालेली आहे आणि त्याचं काम आता सुरू झालेलं आहे। त्याची पाहणी मी आत्ता केलेली आहे। या कामासाठी आम्ही खनिज निधीतून 2.5 कोटी रुपये खर्च करत आहोत आणि यातून कोरोनाच्या सगळ्या टेस्ट जे सॅम्पल पाठवून नागपुरातून एम्समधून होत होत्या त्या आता आपल्या जिल्ह्यातच सगळे टेस्ट होणार आहे। कालपर्यंत जवळपास 65 आपण सॅम्पल पाठवले, 50 सॅम्पल हे पूर्णतः निगेटिव्ह आले आणि 15 सॅम्पलचा रिपोर्ट येणं आता बाकी आहे। अशा सगळ्या परिस्थितीत विचार करता उद्याच्या दृष्टीनं ही तयारी आपण करतो। ही लॅब केवळ कोरोनासाठीच नाही तर यापुढच्या कुठल्याही व्हायरलसाठी या लॅबचा उपयोग होणार आहे। कुठल्याही प्रकारचं व्हायरल आलं आणि हा व्हायरल म्हणजे हा थोडासा संकटच असतो माणसावर, तर म्हणून त्या दृष्टीनं सुद्धा या लॅबचा उपयोग होणार आहे। ही अत्याधुनिक अशी लॅब या जिल्ह्यामध्ये आपल्याला मंजूर झाले, महाराष्ट्र सरकारने त्याला मंजुरी दिलेली आहे आणि त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे। म्हणूनच आज मी सगळे आढावा घेण्यासाठी आणि बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे।